गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनी जी इंडियन नेव्ही आणि इंडियन कोस्ट गार्ड यांच्यासाठी मोठमोठे जहाज बनवते त्या कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. मित्रांनो, या कंपनीच्या अंतर्गत मुंबईमध्ये असलेल्या पदांसाठी तुम्हाला अर्ज करता येईल. तसेच इतर पदांची माहिती, मासिक पगार, आरक्षण, शैक्षणिक पात्रता आणि इत्यादी सर्व माहिती असलेला व्हिडिओ माहिती मीडियम तुमच्यासाठी घेऊन हजर आहे. सर्व आवश्यक मुद्द्यांसोबत अर्ज कसा भरायचा हे देखील याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य बघा. गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीमध्ये काम करण्याची संधी गमावू नका. पात्र असाल तर आजच अप्लाय करा. नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये तुमचे स्वागत. इथे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती नेहमी उपलब्ध असेल. खात्रीपूर्वक चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेल क्लिक करा, म्हणजे असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ लगेच पाहता येतील. मित्रांनो, सरळ सेवा प्रवेश म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट तत्वावर वेगवेगळ्या विभागात एकूण 13 पदांवर 137 जागांची ही भरती सुरू झाली आहे. इथे दिल्याप्रमाणे 4 मे 2021 पासून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली असून अर्ज भरण्यासाठी 4 जून 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. तसेच जर लागू पडत असेल तर गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या नावाने ओरिजिनल डिमांड ड्राफ्ट पाठवण्यासाठी 14 जून 2021 ही शेवटची तारीख आहे. मित्रांनो, डिमांड ड्राफ्ट कशासाठी याबद्दल आपण पुढे माहिती बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदांची नावे, एकूण उपलब्ध जागा, आरक्षित जागा, वेतन श्रेणी आणि वयोमर्यादा. या कॅटेगरीजनुसार सर्व माहिती देण्यात आली आहे. जनरल फिटर, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, कमर्शियल असिस्टंट मुंबई ऑफिस, मित्रांनो हे पद मुंबई ऑफिससाठी आहे. तसेच टेक्निशियन असिस्टंट QA, अनस्किल्ड, FRP लॅमिनेटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, नर्स, टेक्निकल असिस्टंट कमर्शियल मुंबई ऑफिस, हे पद सुद्धा मुंबई ऑफिससाठीच आहे. टेक्निकल असिस्टंट स्टोअर्स, ट्रेनी खलासी, या सर्व पदांवर भरती सुरू आहे. आता या सर्व पदांची डिटेल माहिती तसेच अटी व शर्ती काय आहे ते पाहूया. जनरल फिटर एकूण 5 जागा आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही ITI आणि NCTVT इन फिटर, फिटर जनरल किंवा ITI इन फिटर, फिटर जनरल अशी आहे. तसेच उमेदवाराला जनरल फिटर म्हणून कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव असायला हवा आणि कशाच्या आधारे तुम्हाला प्राधान्य मिळू शकते या संबंधीची माहिती देखील या ठिकाणी नमूद केली आहे. इलेक्ट्रिकल मेकॅनिक 1 जागा. या पदासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे. तसेच इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट किंवा मेंटेनन्स मध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव. कमर्शियल असिस्टंट मुंबई ऑफिस 1 जागा. मित्रांनो, मुंबई ऑफिसच्या या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता आहे डिग्री इन एनी डिसिप्लिन, म्हणजे कोणत्याही विषयाची पदवी. तसेच वर्ड किंवा पॉवरपॉईंट या ऍप्लिकेशनचा 1 वर्षाचा कम्प्युटर ऍप्लिकेशन कोर्स असणे आवश्यक. या पदाच्या उमेदवाराकडे मध्यम व्यावसायिक कंपन्या, मोठे जहाज बांधणी, अवजड उद्योग यांच्यासोबत संभाषण केल्याचा कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. टेक्निकल असिस्टंट कमर्शियल मुंबई ऑफिस 2 जागा. या पदासाठी अर्ज भरायचा असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 2 वर्षांचा फुल टाइम डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, शिपबिल्डिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा असला पाहिजे, जो मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा इन्स्टिट्यूट मार्फत केला असेल आणि संबंधित क्षेत्रातील कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. मित्रांनो, अगदी याच फॉर्मॅटमध्ये सर्व इतर पदांची विस्तृत माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. संपूर्ण ऑफिशियल जाहिरात वाचण्यासाठी govashipyard.in/careers/advertisement या लिंकवर जावे लागेल. लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या अर्ज करण्यापूर्वी समजावून घेणे आवश्यक आहे. सर्व पदांसाठी फक्त ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज सरळ रिजेक्ट होतील. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी केलेल्या ऑनलाईन अर्जाची 1 प्रिंट किंवा प्रत स्वतःजवळ ठेवावी. इंटरव्ह्यूच्या वेळी इतर आवश्यक कागदपत्रांसोबत किंवा कागदपत्र तपासणीच्या वेळी ती प्रत सोबत जोडावी. अर्ज भरण्यासाठी फी ₹200 नॉन रिफंडेबल आहे, जी तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या नावाने भरता येईल. सरकारी नियमाप्रमाणे SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन उमेदवारांना अर्जाच्या फी मधून सूट देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांनी मूळ डिमांड ड्राफ्ट वास्को द गामा गोवा या ठिकाणी पोस्टाने पाठवायचा आहे आणि ड्राफ्टच्या दुसऱ्या बाजूला तुमचा अर्ज क्रमांक, नाव, मोबाईल नंबर, पोस्टाचे नाव आणि जाहिरात क्रमांक टाकणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, बाकी सर्व सूचना तुम्हाला जाहिरातीवर वाचता येतील. ऑनलाईन अर्जासाठी govashipyard.in ही वेबसाईट आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचणी येत असतील तर recruitment@govashipyard.com या ईमेलवर संपर्क करता येईल. अर्ज भरायची प्रक्रिया आपण पुढे बघणारच आहोत. या ठिकाणी प्लीज कीप स्कॅन कॉपी, प्रेफरेबली JPG ऑर PDF फॉर्मॅट ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स बिफोर प्रोसिडिंग टू फिलअप द ऑनलाईन ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला या सर्व कागदपत्रांची JPG अथवा PDF फॉर्मॅटमध्ये स्कॅन कॉपी अर्ज भरण्यापूर्वी तयार ठेवावी लागेल. पासपोर्ट साईज फोटो,
सफेद कागदावर काळ्या शाईने केलेल्या तुमच्या सहीची स्कॅन कॉपी ज्याची फाईल साईज 450 KB पेक्षा कमी आहे. ओरिजिनल डिमांड ड्राफ्टची स्कॅन कॉपी ज्याची फाईल साईज 500 KB आहे. SSC सर्टिफिकेट स्कॅन कॉपी फाईल साईज 500 KB. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मार्कशीट अँड डिग्री स्कॅन कॉपी फाईल साईज 1 MB पेक्षा जास्त नसावी. कास्ट और डिसेबिलिटी सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र किंवा अपंगत्वाचे प्रमाणपत्र स्कॅन कॉपी फाइल साइज 500 KB. अनुभव किंवा एक्सपीरियंस सर्टिफिकेट स्कॅन कॉपी फाइल साइज 1 MB पेक्षा जास्त नसावी. मित्रांनो, अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या ऑफिशियल वेबसाईटचे मेन पेज उघडेल. इथे शेवटी करिअर्स या ऑप्शन खाली GSL करिअर्स यावर क्लिक करायचे आहे. आलेल्या विंडोवर ओके क्लिक करा. पुढच्या पेजवर आपण पाहिलेली सर्व पदे आणि त्यांची माहिती दिसेल. तसेच प्रत्येक पदासाठी अप्लाय नाव बटन दिले आहे. तुम्ही इंटरेस्टेड असणाऱ्या पदासाठी अप्लाय करू शकता. या ठिकाणी उदाहरण म्हणून आणि तुमच्या माहितीसाठी मी जनरल फिटर या पदासाठी अप्लाय करतो. समोर आलेल्या नोटीस बॉक्सवर आय ॲग्री बटन क्लिक करा. पुन्हा एकदा स्क्रीनवर सर्व सूचना आणि कागदपत्र अपलोड करण्यासंबंधीची माहिती असेल. आता कंटिन्यू बटन क्लिक करा. आता या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन भरावे लागेल. तुमच्या नावापुढचे प्रिफिक्स आणि संपूर्ण नाव, त्याखाली 10वीच्या प्रमाणपत्रावर जसे नाव आहे ते या ठिकाणी भरा. आता वडिलांचे अथवा पतीचे संपूर्ण नाव, त्याखाली आईचे संपूर्ण नाव, जेंडर, मॅरिटल स्टेटस. आता स्टेट ऑफ डोमिसाईल, इथे तुमचे सध्याचे राज्य कोणते ते सिलेक्ट करा. तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर. त्यानंतर जर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमार्फत अर्ज भरत असाल तर त्याचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर. शेवटी दिलेला व्हेरिफिकेशन कोड भरा आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा. पुढच्या पेजवर इथे तुमची जन्मतारीख, रिलिजन म्हणजे धर्म, ज्या कॅटेगरीमध्ये मोडतात ती कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यापुढे ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज भरत आहात ती सिलेक्ट करा. इथे सब कॅटेगरी नमूद करा. GSL मध्ये कार्यरत आहात किंवा याआधी होता का, यासाठी योग्य तो पर्याय निवडा. अपंगत्व असेल तर येस क्लिक करा आणि त्याखाली अपंगत्वाचा प्रकार आणि अपंगत्वाची टक्केवारी नमूद करा, नाहीतर इग्नोर करा. माजी सैनिक आहात का, असाल तर टिक करा अथवा इग्नोर करा. पुन्हा सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा. पुढे तुमचा पत्रव्यवहारासाठी पूर्ण पत्ता एंटर करा, त्याखाली कायमचा पत्ता. जर पत्रव्यवहाराचा पत्ता हाच कायमचा असेल तर सेम एज करस्पॉन्डन्स या बॉक्सवर टिक करा. आता तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन भरा. तसेच जवळचे रेल्वे स्टेशन कोणते आहे ते टाका. यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा. पुढे तुमच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती भरायची आहे. परीक्षेचे नाव आणि कोर्सेसमध्ये 10वी किंवा SSC एंटर करा. परीक्षा बोर्ड किंवा विद्यापीठ. यानंतर स्पेशलायझेशन किंवा पेपर सब्जेक्टमध्ये तुमचे 10वीचे विषय कोणते ते या ठिकाणी भरू शकता. तुमची पासिंग डेट, ड्युरेशन म्हणजे कालावधी किती होता, कोर्सचा टाईप, मिळालेली ग्रेड आणि शेवटी पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी. पुन्हा सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा. पुढच्या पेजवर तुम्हाला ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर त्याची माहिती भरायची आहे. जसे 12वी, ग्रॅज्युएशन, ITI आणि इतर काही शिक्षण घेतले असेल तर त्याची संपूर्ण माहिती भरून सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा. यानंतर तुमच्या वर्क एक्सपिरियन्सची माहिती द्यायची आहे. जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या ठिकाणी त्या अनुभवाची सविस्तर माहिती भरावी लागणार आहे. जसे कंपनीचे नाव, कामाचे ठिकाण, कामाचे स्वरूप काय होते, तुमचे पद, कामाचा कालावधी, पगाराची माहिती, जसे बेसिक अलाउन्सेस आणि इत्यादी. यामध्ये जिथे जिथे तुम्हाला कामाचा अनुभव आहे त्या सर्वांची माहिती सेव्ह अँड ॲड मोर या बटनवर क्लिक करून भरता येईल. मित्रांनो, यानंतर तुम्हाला रेफरन्स इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची आहे. इथे तुमच्या ओळखीतल्या कोणत्याही 2 व्यक्तींची विचारलेली माहिती ॲज अ रेफरन्स म्हणून देऊ शकता. तसेच GSL मध्ये कोणी रिलेटिव्ह ॲज अ डायरेक्टर काम करत असेल तर या बॉक्सवर टिक करा अथवा इग्नोर करा. त्याखाली तुमची एक्सपेक्टेड सॅलरी म्हणजे पगाराची अपेक्षा काय आहे आणि नोटीस पिरियड म्हणजे किती दिवसात तुम्ही कामावर जॉईन होऊ शकाल याची माहिती. नेक्स्ट पेजवर अर्जाच्या फी पेमेंट संबंधित डिटेल्स आहेत. याआधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 200 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या नावाने बनवायचा आहे आणि त्याची सर्व माहिती या पेजवर भरायची आहे. जसे या ठिकाणी DD नंबर, त्याची डेट, ड्रॉवी बँक नेम, ड्रॉवी बँक ब्रांच, या ठिकाणी तुम्हाला वास्को द गामा गोवा असे टाकायचे आहे आणि शेवटी DD ची अमाऊंट म्हणजे ₹200 एंटर करा. यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा. पुढच्या पेजवर तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र दिलेल्या सूचनांनुसार म्हणजे फाईल फॉर्मॅट आणि साईजनुसार अपलोड करायचे आहेत. अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा. शेवटी तुमच्या स्क्रीनवर डिक्लेरेशन येईल,
ते वाचून आय हियरबाय अग्री टू द टर्म्स अँड कंडिशन यावर टिक करा आणि सबमिट बटन क्लिक करा. तर अशा रीतीने तुम्ही तुमचा संपूर्ण ऑनलाइन अर्ज भरू शकता. अर्ज पूर्णपणे भरल्यावर त्याची एक प्रिंट काढून सोबत ठेवा. मित्रांनो, यानंतर तुम्हाला काढलेला डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. या नोकरी संदर्भात आवश्यक ते सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तरी सुद्धा विनंती करेल की अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑफिशियल जाहिरात नक्की वाचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा. यामुळे अनेकांना नवीन संधी आणि मार्ग सापडतात. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.